आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिका आयोजित पुणे महापौर चषकाचे आयोजन माननीय नगरसेवक वनराज आंदेकर यांनी केलेले आहे. सदर कार्यक्रमाचे स्थळ जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम भवानीपेठ या ठिकाणी असून सदर स्पर्धेचं उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक, त्याचबरोबर खासदार वंदनाताई चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष चेतनजी तुपे यांच्या माध्यमातून झाले. सदर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. पुणे शहरातील बॉक्सिंगपटूंनी मोठ्या प्रमाणावरती यामध्ये सहभाग घेत सदर स्पर्धेची उंची वाढविली. सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 15 डिसेंबर या ठिकाणी संपन्न झाला असून सदर कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे सभासद, त्याचबरोबर संपूर्ण प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय नगरसेवक वनराज आंदेकर यांनी सांगितले की भविष्यातही कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी नवीन उपाययोजना आखण्यात येतील असे मत त्यांनी मीडियावर्डशी बोलताना व्यक्त केले. मी वनराज सूर्यकर आंदेकर, प्रभाग क्रमांक 17, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेवक. आज मी माझ्या प्रभागात माननीय शरदचंद्र रावजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर चषक, महापौर बॉक्सिंग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या स्पर्धा 12 ते 15 या दिवसात चालू होऊन आज त्याचा समारोप 15 तारखेला होणार आहे. तर या स्पर्धेसाठी 487 पार्टिसिपेट झाले. 800 ते 800 बाउट्स होऊन आज फायनलसाठी 10 बाउट्स होणार आहेत. आणि त्या बाउट्स झाल्यानंतर माननीय महापौर यांच्या हस्ते स्पर्धेचं पारितोषिक वितरण होणार आहे. प्रथम पारितोषिक हे 3000 रुपयेचं राहणार आहे. द्वितीय पारितोषिक 2000 रुपये व तृतीय पारितोषिक हे 1000 रुपयाचं राहणार आहे. आणि हे सर्व महापौरांच्या हस्ते देण्यात येणार. हे स्पर्धक बॉक्सिंग असोसिएशनमार्फत आले होते. हे पूर्ण पुणे शहरातले व पुणे जिल्ह्यातले होते. आता मी क्रीडा समिती सदस्य असल्या कारणामुळे मला जेवढ्या स्पर्धा घेता येतील त्या मी स्पर्धा घेणार आहे. उदाहरणार्थ कबड्डी झाले, खो खो, क्रिकेट अशा स्पर्धा पुन्हा एकदा घेण्याची संधी मिळेल तर नक्कीच घ्या.